महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध असणारे व सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील श्री हिवर खान बेदेव देवालय दररोज विविध पद्धतीनं सजवलं जात आहे यामध्ये नवनवीन साधनांचा सा वापर करून अधिकाधिक देखणं रूप आणण्याकडे युवा पुजारी वर्गाचा कल वाढत आहे त्यामुळे भाविकांमधून कौतुक होतंय पूर्वापारपासून गरड लिंबाची पानं व विविध रंगी फुलं वापरून गाभाऱ्यातील पूजा केली जाते देवाचा गाभारा शेकडो वर्षापासून चालत आलेल्या पारंपरिक पद्धतीनं गरड लिंबाची पानं व विविध फुलांनी सजवला जातो त्यामध्ये देवाचं रूप अत्यंत देखणं दिसतं असं म्हटलं जातं सद्यस्थितीत ही पानं कमी झाली आहेत मात्र पुजारी अनेक खटपटी करून तो मिळवतातच येथील प्रसिद्ध हिवरखान बिरदेव देवालयाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात त्यामुळे येथील युवा पुजारी मंदिराची सजावट करण्याकडे अधिक लक्ष देत असतात युवा पुजाऱ्यांनी आधुनिक साधनांचा वापर करीत गाभाऱ्यात बाहेरील मंडप सुशोभीकरण करायला सुरुवात केली आहे त्यासाठी विविध रंगी फुले कृत्रिम फुले आकर्षक रांगोळी आकर्षक विद्युत रोषणेचा वापर करण्यास सुरुवात केली आहे सणासुदी तमावसेला तसेच सुशोभीकरणाकडे अधिक लक्ष दिलं जातं कित्येक युवा पुजारी इतर पुजाऱ्यांपेक्षा आपल्या पूजेवेळी अधिक आकर्षक सजावट कसं करता येईल हे पाहताना दिसत आहे त्यामुळं नेहमी मंदिरात प्रफुल्लित वातावरण निर्माण झालं आहे येथील देवीची पारंपरिक आरास नित्यनिमाणे होतेच मात्र युवा पुजारी आधुनिकतेची कास धरत नवनवीन संकल्पना राबवित आहेत यामुळे सुशोभीकरणानं मंदिराच्या सुंदरतेत अधिक भर पडत आहे मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे